तुमच्याकडे तब्येतीला काही झालं तर आम्ही कुणाकडे बघावं, या समाजानं कुणाकडे बघावं साहेब? तुम्ही वेळेवरती जेवण केलं पाहिजे अशी रमाई आपल्या साहेबाला विनंती करते. बांधवांना या जगामध्ये जर साहेबाचा जर कोणी खरा मित्र असेल तो म्हणजे पुस्तक. ह्याच्यानंतर बांधवांना साहेबाचा कोणी मित्र नव्हता. आणि राजग्रह नावाचा बंगला फक्त पुस्तकासाठी साहेबाने बांधला होता. करुणेची कविता तू मावत नाहीस कविते तू, शब्दाशिवाय मैफिल तू मावत नाही स्वरात तू. अरे डोळ्यामध्ये व्याकुळ सागर मावत नाहीस दुःखात, भारतात ती सदा फुले तू मावत नाही अश्रुतही, अरे सूर्या बरोबर संसार तुझा चांदणे झालीस आजीतही, आणि सौभाग्याचे वादळ मारून गेले मरणासही, मारून गेले मरणास. आणि म्हणून मावळ्यांनो गाण्याकडे लक्ष द्या. वाटे रमायला मी पुस्तक व्हावे, या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तबला वादक श्रीदत्तजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंदी वावळे माझे स्नेही मित्र, फार उत्कृष्ट असं संगीत देवानंद धुळधुळे. आणि म्हणून या गाण्याला हे गाणं कसं आहे बघा बांधवांनो. वाटे रमायला मी पुस्तक व्हावे, वाटे रमायला मी. Thank you.
आज मी करते परंतु साहेबाला कुटुंबापेक्षा लेकरापेक्षा बायकोपेक्षा पुस्तक फार साहेब पुस्तकावर प्रेम करतात अशी रमाई म्हणते काय म्हणत आहे पुस्तक नाही करती Bye.